हरिओम आणि नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रिक्रिएशन विथ मोहिनी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तुम्ही इथेही बघू शकता, मी हे 2-3 महिन्यापूर्वी लावले होते. ज्यावेळेस मी हे ब्रह्मकमळाचे कटिंग्स ह्याच्यात ग्रो करायला ठेवले होते, त्याच्यातही शेवंतीची हीच काडी अशीच खोचून ठेवली होती, तर ती पण बघू शकता तुम्ही. हे बघा किती छान रित्या ग्रो झालेली आहे. या कटिंगच्या आधी मी ही काडी अशीच खोचून ठेवली होती, त्यामुळे याची वाढ निश्चितच जास्त झालेली आहे. कारण हे कटिंग्स मी 3-4 महिन्यांपूर्वी कदाचित लावले असेल, मला आता आठवत नाही, पण या कटिंगच्या नक्कीच आधी लावलेली आहे. तर या शेवंतीच्या कटिंग्स ग्रो करण्यासाठी मी काय पॉटिंग मिक्स म्हणजे मातीचे मिश्रण कसे घेतले होते ते आपण बघूयात. पण व्हिडिओला सुरू करण्याआधी सर्वांना कळकळीची नम्र विनंती की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर फ्रेंड्स, इथे तुम्ही पाहू शकता या मिश्रणामध्ये मी एक भाग कोकोपीट, एक भाग माती, एक भाग कंपोस्ट आणि थोडीशी नीम पावडर असे मिश्रण मी घेतलेले आहे. हे नमुना मिश्रण म्हणून मी थोड्या प्रमाणात घेतलेले आहे. तुमच्या कुंडीची साईज जशी असेल त्या प्रमाणात हे मिश्रण तुम्ही वाढवून घ्यावे. तर मित्रमैत्रिणींना, इथे तुम्ही बघू शकता ही आपली शेवंतीची कटिंग्स मी अशी घेतलेली आहेत छोटी छोटी. त्याला सर्वांना असे तिरकी कट दिलेले आहेत आणि खालची सर्व पाने काढून फक्त वरती 2-4 पानं ठेवलेली आहेत. तर आता ही आपण ह्याच्यामध्ये खोचून घेऊ. पण आपण कुठलेही कटिंग्स घेताना हळदीमध्ये डीप करून घेऊ शकतो, किंवा साफची फंगीसाइड पावडर म्हणून मिळते, तर तीही माझ्या व्हिडिओमध्ये मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. पावसाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यावी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. नाहीतर दालचिनी किंवा हळद पावडर मिक्स करून त्या मिश्रणामध्ये पण तुम्ही कटिंग्स डीप करून तुम्ही कटिंग्ज लावू शकता. आणि पुढचा अजून एक उपाय म्हणजे हे कोरफड जेल तुमच्याकडे असेल, कुठले केमिकल विरहित, आपल्याला केमिकल विरहित आपण गोष्ट वापरतो. जर तुम्ही कोणते रासायनिक रूटिंग हॉर्मोन वापरत असाल तर तेही वापरू शकता. पण हे घरच्या घरी सहज उपलब्ध होणारे रूटिंग हॉर्मोन आपल्या बागेमध्ये सहज मिळते, कारण आपल्याकडे बऱ्याच जणांकडे कोरफड ही बागेमध्ये लावलेली मिळते, त्यामुळे हे सहज उपलब्ध होणारे रूटिंग हॉर्मोन आहे. त्यामुळे अगदी सहज सोपा उपाय आहे. हे बघा, हे कोरफडीचे कटिंग्स नुसते ह्याच्यामध्ये असे टोचून घ्यायचे आहेत. आणि हे ह्याच्यात आपण लावून घ्यायचे आहे. कटिंग्स लावून झाल्यावर त्याच्या बाजूने थोडेसे हलक्या हाताने आपल्याला माती प्रेस करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या कटिंग्स हलणार नाहीत आणि व्यवस्थितरित्या ग्रो होतील. आणि आता याच्यावर आपल्याला पाणी मारून घ्यायचे आहे मातीवर. आता ही कुंडी आपण 8-10 दिवस सावलीमध्ये ठेवणार आहोत आणि नंतर व्यवस्थितरित्या ह्यांची वाढ झाली की रिपॉटिंग करून त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवायचे. तर घरातील किंवा बागेतील उपलब्ध साहित्यामधूनच आपण रूटिंग हार्मोन वापरून कटिंग्स अशा प्रकारे ग्रो करू शकतो. मित्रमैत्रिणींनो, हे पहा, हा आहे आपला 15-20 दिवसांनंतरचा शेवंतीचे कटिंग्स ग्रो केल्यानंतरचा रिझल्ट. इथे तुम्ही बघू शकताय किती छानरित्या आपले सगळे कटिंग्स ग्रो झालेले आहेत, त्यांना नवीन नवीन पानं देखील इथे फुटलेली आपल्याला दिसत आहेत, बघू शकताय तुम्ही ना. हे पहा, इथे मी तुम्हाला एखाद दुसरी कटिंग दाखवते की त्याला मुळे फुटलेली आहेत की नाही. यातल्या काही कटिंग्स माझ्या पिवळ्या पण पडल्या, काही काळ्या पडून गेल्या. जरुरी नाही, जेव्हा आपण जेवढ्या कटिंग्स लावतो लावत असतो त्यावेळेस त्यातील काही कटिंग्स जगतात, काही कटिंग्स नाही जगत. तर आता आपण मी तुम्हाला यातील एक कटिंग्स उपटून दाखवते. हे पहा फ्रेंड्स, हे बघा, इथे याला आता थोडी मुळे फुटायला लागलेली आहेत, म्हणजेच आपले कटिंग्स अतिशय व्यवस्थितरित्या आणि
छान रित्या ग्रो होत आहेत। हे बघा इथे हे पांढरी मूळ ह्याला फुटलेले आपल्याला दिसत आहे। तर आता मी हेच कटिंग ह्याच्यात खोचून ठेवणार आहे। मित्रमैत्रिणींनो, मी सांगितल्याप्रमाणे असे कटिंग्स ग्रो करण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।